राज्य में 10 दिनों से चल रहे सियासी ड्रामा के खत्म होते ही हर कोई हैरान रह गया है। देवेंद्र फडणवीस इनके बड़कपन की बात कहे तो कुछ ने तर्क लगाया कि ये केंद्रीय नेताओं का आदेश था, लेकिन इस पर प्रकाश आंबेडकर ने विचार व्यक्त करते हुए कहा कि देवेंद्र फडणवीस इनको अपमानित करने के लिए उन्हें मुख्यमंत्री पद ना दे के उप मुख्यमंत्री बनाया गया है। सरकार द्यावे शरद पवार मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे काँग्रेस अगोदरचे मुख्यमंत्री होते, लॉयलिस्ट होते। इंदिरा गांधीच्या सांगण्यावरून त्यांनी मस्का काँग्रेसचं सरकार मध्ये सहभागी झाले आणि फायनान्स मिनिस्टर दिल्लीवरून येणारा आदेश शंकरराव चव्हाण यांनी असताना मान्य केला, त्याच पद्धतीने असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून अशी चर्चा होती, परंतु त्यांच्या असणाऱ्या अध्यक्षाने आणि त्यांच्या सेंट्रल लीडरशिपने त्यांना आदेश दिला की तुम्ही असणारा डेप्युटी चीफ मिनिस्टर व्हा आणि त्यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टरची शपथ घेतली अशी असते परिस्थिती आहे। म्हणून मी असताना म्हणालो की देवेंद्र फडणवीस यांचे असणारे शंकरराव चव्हाण झाले। यामध्ये बीजेपी नेतृत्वाचं काय नेमकं गणित आहे? दोन दिवस संपवायचं कसे नेलं? महाराज एकनाथ खडसे यांचं मी जे बघतोय त्यांची झालेली आहे कोंडी, त्या कोंडीतून त्यांना बाहेर पडण्यासाठी आता ते मार्ग शोधतात आहेत। पण दुर्दैव एवढं आहे महाविकास आघाडीचं की त्यांच्याकडे स्ट्रॅटेजीज नाहीत असं मला त्या ठिकाणी दिसत आहे। गव्हर्नरने फ्लोर टेस्टची फक्त परवानगी दिलेली आहे, सभागृहामधलं कामकाज कंडक्ट करण्याची जबाबदारी दिलेली नाही। त्याच्यामुळे आज मी जे वर्तमानपत्रामध्ये वाचलंय की फ्लोर टेस्टच्या अगोदर आम्ही स्पीकर निवडून घेऊ असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे। मला एका ह्याच्यामध्ये माहिती आहे की आंध्र प्रदेशमधले असणारे एन टी रामाराव गव्हर्नरनी असाच चुकीचा निर्णय ज्यावेळेस दिला त्यावेळेस त्यांनी असणारे प्रेसिडेंटकडे गेले, ते कोर्टात गेले नाही, ते प्रेसिडेंटकडे गेले आणि प्रेसिडेंटला सांगितलं की हे सगळे आमदार माझ्याबरोबर आहेत, तुम्हाला व्हेरीफाय करायचे असेल तर तुम्ही व्हेरीफाय करा आणि गव्हर्नरनी दिलेला हा निर्णय चुकीचा आहे, तो निर्णय तुम्ही गव्हर्नरचा बदलू शकता, हे तुमच्याकडे अधिकार आहे।